आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब त्यांच्या जन्मभूमीमध्ये. आपण सर्वांनी बरोबर ओळखलंच असेल, त्या गावाचं नाव आहे देवराष्ट्रे. कडेगाव पलूस ह्या विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे गाव आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं हे गाव आहे. 5,500 दरम्यान या गावचं मतदान आहे. ह्या गावातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या असतील किंवा गावातील नागरिकांची आपण मतं आजमावून घेणार आहोत. तर माझा सुरुवातीला सर्वांना अनुक्रमे एक प्रश्न आहे की त्याचा अगदी थोडक्यात तुम्ही सर्वांनी उत्तर द्यावं की ह्या मतदारसंघात आता हवा कुणाचे? भाजप. भाजपचे. भाजपचे. भाजप. 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 काँग्रेस. 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 भाजप. किंगमेकर वंचित. राष्ट्रवादी ज्याला साथ देईल त्याची हवा. वंचित. काँग्रेस. 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 ओनली काँग्रेस. 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 ओनली बाळासाहेब. काँग्रेस. विश्वजित कदम. तुम्हालाच माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला असं वाटते का की सध्याच्या निवडणुका ह्या मुद्द्यांना नमस्कार करून दूर जात आहेत? नक्कीच नक्कीच दो मुद्दा सोडून चाललेले असं वाटत आहेत. पण आपल्या विधा पलूस कडेगाव या मतदारसंघामध्ये या पक्षांच्यापेक्षा व्यक्ती बघून आजपर्यंत मतदान जास्त झालेलं आहे. माननीय डॉक्टर पद्मराव कदम साहेबांना त्यांच्या कामाची पोचपावती आजपर्यंत या मतदारसंघात दिलेलीच आहे. आणि इथून पुढं पण राज्याचं नवीन नेतृत्व तयार होत आहे ते याच मतदारसंघातून होत आहे. जे पलूस कडेगावचे सुज्ञ मतदार पुन्हा एक वेळ आता कदम घराण्यातील जे साहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रथम पाऊल टाकायला सुरुवात याच विधानसभेपासून करतील. आणि नक्की विश्वजित कदम चांगले मतदाते निवडून येतील, मला पूर्ण विश्वास आहे. नक्की 100% गॅरंटी. ओके. ह्या मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत, तुम्हाला का वाटते की भाजपचे आमदार निवडून येतील? गेल्या 4-4.5 वर्षात केंद्र सरकारचं, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र सरकारचं, त्याचबरोबर या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि पंचायत समिती असू दे, जिल्हा बँक असू दे, या माध्यमातून या विभागाचे प्रतिनिधित्व करणारे स्वर्गीय संपतराव अण्णांचे सुपुत्र संग्रामभाऊंच्या माध्यमातून प्रचंड विकास कामाची गंगा या तालुक्याच्या बरोबर या जिल्ह्यात पसरलेली आहे. आणि अगदी गावात पातळीपासून ते सोनसळच्या गावापासून त्या गावातून डोंगरी विकास माध्यम डोंगरी विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत असू दे, DPTCच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत असू दे, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असू दे, पंचायत समितीच्या माध्यमातून असू दे, अगदी अलीकडे झालेले आमचे नेते पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून केलेले विकास कामाच्या जोरावरती या मतदारसंघात 100% अगदी विश्वासाने खात्रीपूर्वक सांगू शकतो. जशी गेली 15 वर्षात आघाडीच्या माध्यमातून काय झालेल्या हालचाली आहेत तुम्हाला चांगल्या माहिती आहेत, तसं आम्हाला ठाम विश्वास आहे ह्या 5 वर्षाच्या कार्यक्रमाच्या कालकदीवर, तसे 1.5 वर्षात संग्रामभाऊंनी केलेल्या कामाच्या जोरावर संग्रामभाऊ निश्चितच आमदार होतील. पुन्हा ठाम विश्वास वाटतोय की इथे भाजपचे आमदार निवडून येतील, तुमचं त्याला काय उत्तर आहे? आपण यापूर्वीचा इतिहास पाहिला तर गेली 25 वर्ष झालं या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे.
जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नेतृत्व या मतदारसंघाने केलेलं आहे. या मतदारसंघाचा इतिहास आहे. या गावची पार्श्वभूमी पाहिली तर हे यशवंतराव चव्हाण साहेबांची जशी कर्मभूमी म्हटलं जातं कराड, तशी जन्मभूमी देवराष्ट्रे आहे. आणि देवराष्ट्रे हा जिल्हा परिषद गट हा इतिहास आहे. या जिल्हा परिषद गटानं नेहमीच या ठिकाणी उच्चांकी मतदान हे कदम कुटुंबाला दिलं आहे. आत्ताची वस्तुस्थिती पाहिली तर डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर गेले एक वर्षभर झालं. या विभागाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी खूप मोठा विकास या ठिकाणी केला आहे. जरी भाजपनं आज म्हटलं की या मतदारसंघाचा विकास आम्ही मोठ्या प्रमाणात केला आहे, तर गेल्या 25 वर्षापूर्वी जो विकास झाला तो आपण विसरता का? किती प्रचंड प्रमाणात विकास झाला. मग पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, विविध गावांचा प्रश्न असेल, तो सोडवण्यामध्ये डॉक्टर पतंगराव कदम यांनी खूप मोठी मोलाची कामगिरी केली. आणि हे पाहता उद्याचा आपला जो प्रश्न आहे जनसभा ते विधानसभा हा जर विचार केला तर डॉक्टर विश्वजित कदम यांचं कार्य आज नुसतं या मतदारसंघापुरतं नाही राहिलं आहे, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी कार्याचं या ठिकाणी हातात घेतलेलं आहे. आणि हे करत असताना हा मतदारसंघ त्यांना कुठेही कमी पडणार नाही. या मतदारसंघातून डॉक्टर विश्वजित कदम हे चांगल्या मताने निवडून येतील व या विभागाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. काय वाटते तुम्हाला, काय होईल? सध्या जे सत्ताधाऱ्यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या नेत्यांचं जे गळचीप आणि सुडाचं राजकारण चाललेलं आहे ते लोकांच्या लक्षात आलेलं आहे, लोकांच्या निदर्शनाला यायला लागलेलं आहे. आणि आमदार मोहनराव कदम आणि डॉक्टर पतंगराव कदम यांचा जो विकासाचा जो डोंगर उभा केला त्याचा 100% विश्वजित कदम यांना फायदा होईल आणि ते 100% निवडून येतील यात मला कोणतीही शंका वाटत नाही. वास्तविक जर पाहिलं तर हा मतदारसंघ कैलासवाशी पतंगरावजी कदम साहेबांना परमेश्वर मानणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये गेल्या 20 वर्षाच्या पाठीमागचा जर काळ पाहिला तर या परिसरामध्ये कुसळंसुद्धा पिकत नव्हती. या परिसरामध्ये कोण मुलीसुद्धा द्यायला घाटाखालची लोकं तयार होत नव्हती. अशा इतक्या खडतर परिस्थितीमध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचं नेतृत्व उदयास आलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला नाहीतर या देशाला लाजवेल असा विकास पतंगराव कदम साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झाला. त्याचबरोबर विश्वजित कदम साहेब यांनी युवक काँग्रेसचं 6 वर्षाचं पद भूषवलं महाराष्ट्र राज्याचं आणि एक देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचा युवकामध्ये काम करून कशा पद्धतीनं युवकांनी आणि या देशामध्ये सामाजिक कार्य कसं करायचं हा एक आदर्श घालून देण्याचं काम विश्वजित कदमांनी केलं. आणि त्याच्याच ह्याच्यावर आज महाराष्ट्र सरकारनं म्हणण्यापेक्षा आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांनी विश्वजित कदम यांच्यावरती पुन्हा या महाराष्ट्राचं नेतृत्व निर्माण करण्यासाठी एक पश्चिम महाराष्ट्राचं कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मतदारसंघातील जनता या नुसत्या विधानसभेचा आमदार निवडून देण्या इथपर्यंत त्यांची अपेक्षा राहिलेली नाही तर या महाराष्ट्राला नेतृत्व देण्याचं आणि या महाराष्ट्रामध्ये या परिसराचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात फुलवण्याचं काम करण्याचा हेतू आणि सगळ्या प्रकारची शक्ती त्यांच्या पाठीशी लावून पुन्हा एकदा या परिसरातून ज्या पद्धतीने यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्यामध्ये आणि देशामध्ये नेतृत्व केलं त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये आमचे युवक नेते माननीय विश्वजित कदम यांनी पुन्हा या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची त्यांना संधी निर्माण करून देण्याचं निर्माण केलेलं आहे. तुमच्याकडे कुठले मुद्दे आहेत निवडणुकांमध्ये? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर इथं इलेक्शन लढणार आहोत. माननीय संग्रामभाऊ यांच्या अध्यक्षतेखाली घरकुल योजना असू द्या, जिल्हा परिषदेमार्फत असू द्या किंवा पंचायत समितीच्या मार्फत असू द्या, राष्ट्रीय पेयजल योजना असू द्या किंवा राष्ट्रीय महामार्ग असू द्या, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही विकासाचा एक डोंगर उभा केला आहे. ताकारी म्हैसाळ टेंबूसारख्या योजना आम्ही सक्षमपणे चालवल्या आहेत. त्याचा पाणीपट्टीचा प्रश्न 80-20 असा केलेला आहे. म्हणजे अनेक मुद्दे आम्ही घेऊन या पंचवार्षिकमध्ये संग्रामभाऊंच्या उमेदवारीच्यावर पण आम्ही उतरणार आहोत. गेले खरं तर या ताकारी आणि टेंबूच्या जन्माबाबत जे बोलते आहेत खरं तर हा जन्म युतीच्याच काळात झाला आहे. स्वर्गीय संपतराव अण्णा त्या काळी 1995 काळात मंत्री देखील होऊ शकले असते पण आपल्या मंत्रिपदाचा ते त्याग करून
टेंबोची कामं असू दे, ताकारीची कामं, ही खरी तर युती शासनाच्या काळात 80% पूर्ण झाली. राहिलेला 20% भाग हा पुढचा आला. गेली 15-20 वर्ष साहेबांनी या मतदारसंघात काम केलं आम्ही मान्य करतो. साहेब मोठे नेते आहेत, याबरोबर जी डी बापू साहेब आमदार होते, स्वर्गीय संपतरावांना आमदार होते, ह्यांचं कर्तृत्व आहे हे मान्य करतो. पण ह्याच्या पलीकडं पुढच्या पिढीनं काय करायचं हे ठरवलं पाहिजे. आम्ही विधानसभा का लढवतोय आणि आम्ही का जिंकतोय हे सांगायसाठी आज आम्ही इथं उभं राहिलो. कर्तृत्व हे साहेबांनी केलं. साहेब देवमाणूस होते, संपतरावांना देखील देवमाणूस होते, पण त्यांचं कर्तृत्व झालं. त्यांच्या पुढच्या पिढीने काय करायचं आहे, त्यांची पुढची पिढी किती कर्तृत्वान आहे. संग्रामभाऊ आमचे एवढे कर्तृत्वान आहेत की या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आमच्यात आलेली आहे. आमच्या एकही कुठला भ्रष्टाचाराचा आरोप नाही. 81-19 फॉर्म्युला आत्ता आला, युतीच्या काळानंतर 15 वर्षानंतर आत्ता आला इथं पाणीपट्टीचा योजना. ह्याच्या अगोदर करू शकत होते. साहेबांनी कामे केलेत मान्य, आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण त्याच्या पुढच्या पिढीचा विषय आला आहे. आत्ता संग्रामभाऊनी काय केलं आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून राज्यातली एक नंबरची अग्रेसर बँक झाली. 1500 कोटीच्या वरच्या ठेवी आहेत, 146 कोटी ठेवी, जसं दिलीप तात्या चेअरमॅन आहेत त्याचबरोबर संग्रामभाऊनी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा बँकेचं काम केलेलं आहे. आज 146 कोटीची बँक नफ्यात आलेली आहे, 1500 कोटीच्या ठेवी आहेत, सजा 3 वर्ष अवर्ग ऑडिट आलेलं आहे. साहेब, ज्या बँकेवरती, जिल्हा बँकेवरती प्रशासक नेमायचा कुणी उद्योग केला साहेब, किंवा आत्ताचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत जयवंत कडू पाटील, हे कुठल्या बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, कुठल्या पद्धतीनं झाले साहेब. जिल्ह्याचा इतिहास सरळ सांगताना कधी वाकड्या नजरेनं बघू नये. आणि तो जर लोकांना प्रत्येक वेळेस कर्तृत्वान, वसंतदादाही कर्तृत्वान होते. वसंतदादाच्या तिसऱ्या पिढीने खासदारकी बघली, पण आज खासदारकी त्यांच्या ताब्यातून का गेली हा विचार करायला लागला. वसंतदादांच्या नावावरती मतं मागायची पिढी आता गेलेली आहे साहेब. साहेब कर्तृत्वान होते, आम्ही म्हणत नाही साहेब कर्तृत्वान होते, तसे संपतरावांनाही कर्तृत्वान होते, पण पुढच्या पिढीने काय करायचं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज सोनसळ, कोतावडे, सोनकिऱ्या ही 4 गावं डोंगरी भागातली होती. आज अशीशी तुम्हाला सांगायचं, 1 कोटीच्यावरती 4 गावात डोंगरी विकासच्या माध्यमातून निधी आला आहे. DPDCच्या व्यतिरिक्त निधी जिल्ह्यात येत होता का? DPDC सोडून जिल्हा परिषदला त्याच्यासाठी वेगळं हेड केलं गेलं आणि संग्रामभाऊनी त्याला स्वतःचं हेड देऊन डोंगरी विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 1 कोटीचा निधी आणला आहे साहेब. त्याच्या पलीकडे जाऊन वाजे गाव आदरणीय मोहनराव दादांचं गाव आहे, त्या गावात आम्ही पेयजल योजनेसारखी 10 लाख रुपयाची योजना देतोय. पाडीसारखं गाव 80-80% साहेबांच्या जीवापाड प्रेम करणाऱ्या गावात आम्ही राजकारण करत बसलो नाही साहेब. 50 लाख रुपयाचा निधी देऊन तिथं राष्ट्रीय पेयजल योजना लवकरात लवकर सुरू होत्या, ही विकासाची लक्षण आहे साहेब. बरेच मुद्दे आहेत तुमच्याकडे, काय प्रतिवाद कराल? 1995 खरं योजना युतीने सुरू केली बरोबर आहे, पण रखडलेलं काम जे होतं ते खऱ्या अर्थानं 1999 सालापासून आदरणीय डॉक्टर पतंगराज कदम साहेबांनी रखडलेली योजना, पुन्हा ताकार योजना नव्यानं सुरू केली आणि तिथूनच खरी ताकारी टेम्पो योजनेला गती मिळालेली आहे. आणि तिथून जो विकासाचा कालखंड आहे तो आम्ही लाखात कामं केलेलं नाही. डॉक्टर पंधराव कदम साहेब आणि विश्वजीत कदम साहेब ह्यांनी कामं केली आहेत, ती कोटीत कामं केलेली आहेत. आणि हा विकास कामांचा डोंगर कुणी किती जरी म्हणलं तरी हा प्रचंड आहे. आणि महाराष्ट्रामध्ये परवाच आदरणीय मंत्री चंद्रकांतदादा पाटलांचं स्टेटमेंट होतं की आम्ही 220 विधानसभा जिंकून येऊ. मी तर म्हणतो ठीक आहे, तुम्ही 287 जिंका, पण 288 पलूस कडेगाव ही काँग्रेसची राहणार राहिलेली आहे, अजून इथं पुढं कायमचीच राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. यांना एकदम निश्चिम विश्वास वाटतो आहे की हा मतदारसंघ काँग्रेसलाच राहील, हा मतदारसंघ भाजपलाच राहणार. 100% संग्रामभाऊंच्या माध्यमातून भाजपकडेच राहणार, कारण संग्रामभाऊंनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इतकं काम केलं आहे की दिव्यांगाचा मुद्दा सांगितला तर संग्रामभाऊंनी दिव्यांग हुडकून काढायला सांगितले कार्यकर्त्यांना. वंचित, थांबा एक मिनटं, तुम्ही सांगितलं आता की वंचित या ठिकाणी किंग मेकर असेल, तुम्हाला का असं वाटतं की वंचित किंग मेकर असेल? धरणशाही माणसं वय तगलेली ती कामं केली याचा अर्थ काय झालं? लोकांनी संधी दिली त्यावेळेला कामं केली ना. उद्या वंचितला जर संधी दिली तर वंचित काम करू शकतो की? आमदार झालं, लोकांनी जिथं जिथं संधी दिली तिथं कामं झाली हो. वंचितचा आमदार झाला तर कामं करू शकणार नाही का शासनाच्या माध्यमातून? आणि वंचित फॅक्टर हा महत्त्वाचा आहे मतदारसंघात, विशेष नाही. किती महत्त्वाचा राहील? 100% महत्त्वाचा राहील बाबा. काय होईल ह्या मतदारसंघामध्ये जसं डॉक्टर पतंगराव कदम ह्यांनी भयंकर कामे केलेली आहेत आणि डॉक्टर पतंगराव कदमाचं उपकार इथली जनता कधीच विसरणार नाही. म्हणून डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या पावलावर पाऊल जाऊन विश्वजीत कदम हेच आमदार होतील अशी आमची अपेक्षा. यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले की त्यांच्याकडे ह्या निवडणुकांमध्ये हे मुद्दे आहेत विकासाचे, तर तुमच्याकडे कुठले मुद्दे आहेत ह्या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने विचार केला तर काही लोकांनी सांगितलं की गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघाचा एवढ्या प्रमाणात विकास झाला आहे, एवढ्या कोट्यावधीचे कामे सगळे, आकड्याचं घोळ हे भाजप नेहमीच घालतं, आजपर्यंत घालत आलेलं आहे, आणि आकड्याचा घोळ घालून लोकांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. यापूर्वीच्या मतदारसंघातल्या कामाची आकडेवारी पाहिली
तर त्याचे कोट्यवधी रुपयेचे आकडे आहेत, ते पण कधीही काँग्रेस पक्षाने आणि डॉक्टर पतंगराव कदमांनी जनतेसमोर मांडले नाहीत. कारण त्यांनी फक्त त्यांना काम करायचा उद्देश होता आणि कोट्यवधीची कामं केली तर त्याची आकडेवारी कधी साहेबांनी अशी मांडली नाही जनतेपुढे की मी 1000 कोटीची कामं केली, मी 500 कोटीची कामं केली. आज तुम्ही 50 कोटीची 100 कोटीची कामं केली तर त्याची जाहिरात करता आणि प्रचंड प्रमाणात जाहिरात करून भाजपा जाहिरातीच्या माध्यमातून हे प्रश्न लोकांच्या पुढं मांडून लोकांची दिशाभूल करत आहे. केलेल्या विकास कामाचं भांडवल भाजप या ठिकाणी करेल. आमच्याकडे तो मुद्दा नसून आतापर्यंत डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि आता विश्वजित कदम जे काम करत आहेत हा मुद्दा आमच्याकडे महत्त्वाचा आहे. कारण राज्याचं नेतृत्व केलेला ज्या माणसांचा आज मुलगा या ठिकाणी आहे तो वारस आहे, त्याच्या हातामध्ये जे काम त्यानं घेतलं ते पूर्णतास नेण्याचं काम आहे. म्हणून विश्वजित कदम आमच्यासाठी या ठिकाणी या विकास कामात कुठंच कमी पडणार नाहीत ही या ठिकाणी हा मुद्दा महत्त्वाचा आहे की विकास कामाच्या कमी पडणार नाही. विकास कामामध्ये त्यांनी असा आरोप केला की जाहिरातींचा आणि आकडेवारीचा भाजप भुलभुलया करते. अगदी थोडक्यात गेली 15 वर्ष या मतदारसंघावरती डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचं वर्चस्व आहे, मान्य आहे. आम्ही नव्यानं उमेदवारी उभा करतोय संग्रामबाऊंच्या माध्यमातून, ह्यात नव्यानं उमेदवारी करतोय. आम्ही जर लोकांच्या पुढे जाणार असेल तर लोकांना काहीतरी सांगावं लागेल आम्ही काय काम केलंय. लोक जेव्हा समाजात जातील तेव्हा विचारतील ना तुम्ही संग्रामबाऊंची उमेदवारी करताय कुठल्या हेतून करताय बाबा काय करताय. लोकांना ठोस आश्वासन देण्यापेक्षा आम्ही प्रॅक्टिकली कामावर आमचा जास्त भर आहे साहेब. जी आम्ही कामे केली ती आम्ही सांगितलीच पाहिजे. ते आम्ही समाजात उभा राहणार आहे आम्हाला सांगावं लागेल ना. आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून संजय गांधी निराधार योजनेपासून ते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं नवीन आम्ही घरकुलची योजना केली त्या योजनेपासून आम्ही लोकांना काय दिलं सूक्ष्म दारिद्र्य रेषेपासूनच्या वरच्या वर्गापर्यंत आमचं खालून वरपर्यंत स्ट्रेंथ आहे साहेब. त्यामुळे आम्हाला लोकांना सांगावं लागेल ना आम्ही काय करतोय. जाहिरातीबाजीचा नाकडेबाजीचा विषयच नाही साहेब. तुम्ही आज पदाधिकारी आहेत, आज माझ्याच गावचे ते सरपंच साहेब, त्यांना माहिती आहे माझ्या गावात किती कोटीचा निधी आला आहे. तिने नाही म्हणू दे नसेल खोटं चला आम्ही इथून डिबेट करत नाही तुमच्यापुढून निघून जातो. आम्ही जर केलंच नसेल काही तर केलं म्हणून आम्ही तुमच्यापुढे ठाम उभा राहतोय आणि ह्याच मुद्द्यावरती साहेब आम्ही निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या पुढ्यावरती तुम्ही निवडणूक लढवणार आहे. मला इथे तरुणांना काय प्रश्न विचारायचे आहेत की रोजगाराच्या बाबतीत हे सरकार कितपत यशस्वी ठरले. आज सगळ्या भूलभुलैया थापात आहेत सगळ्या भाजप सरकारनं आजपर्यंत ज्या दिलेत त्या नुसत्या थापा मारल्यात. का रोजगाराच्या माध्यमातून नोकर भरती करतो 2 लाख आजपर्यंत त्यांनी भरतीचा तो विषयच काढला नाही. डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडे त्यांनी दवाखान्याच्या माध्यमातून असं म्हणजे फी माफीच्या माध्यमातून प्रत्येक वेळी कामं करत राहिलेत. आणि डॉक्टर पतंगराव कदम हे महाराष्ट्रात म्हणजे मतदारसंघातच नव्हं तर महाराष्ट्र राज्यात एक नाव झालेलं नेता आहे चांगला. इथून पुढे त्यांच्या पाठोपाठ चालणार माननीय डॉक्टर विश्वजित कदम हे सुद्धा. तर बाबा काय होईल कडेगाव पोलीसमध्ये. कडेगाव पोलीसमध्ये आता सर्वांचं लक्ष डॉक्टर पतंगराव कदमाच्या ह्याच्यावर आहे म्हणजे विश्वजित कदमावरच आहे आणि ते सुद्धा आघाडीवर आहे. कारण त्यांच्या वडिलांनी भरपूर कामं केली आहेत विश्वजित कदमांनी त्याला तोडच नाही. आकार योजना म्हणा कुठली टेंबू योजना अनेक मोठ्या प्रमाणावरती कामं केलीत. कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात तुम्हाला या निवडणुकीमध्ये. या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बेरोजगारी या सरकारच्या माध्यमातून लोकांना भुलवण्याचा जो उद्योग चालू आहे रोजगार निर्माण करतो 2 कोटी नोकऱ्या देतो. नंतरच्या कालावधीमध्ये शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर आपल्या लक्षात येईल की मोठमोठ्या वल्गना केल्या जातात की गुणवत्ता सुधारू. अरे गुणवत्ता सुधारायच्या अगोदर शिक्षक नाहीत. जवळजवळ 2017 आज अखेर बघितलं तर पोर्टलच्या माध्यमातून ह्यांनी भरती चालू केलेली आहे. तर शिक्षक भरतीचा आज अखेर निर्णय झालेला नाही. जवळजवळ 24 ते 25 हजार जर शिक्षक नसतील तर या शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर निश्चितपणे बाबतीत अयशस्वी ठरले हे सरकार. काय म्हणणं तुमचं ह्या भागामध्ये. सर जर बघायचं म्हटलं तर आपला शेतकरी वर्ग जास्ती आहे आणि शेतकरी वर्ग जास्ती असल्यामुळं आमच्या मित्राने सुधीरने मागाशी सांगितलं की टेंबू योजना वगैरे कार्यान्वित झाली तर ताकर योजनेची पाणी जी वर आणलं देवराष्ट्रीय भागामध्ये आपलं किंवा 1 ते 44 किलोमीटरपर्यंत पूर्ण जे पोटचारी जी कामं आहेत ते सोनेरा कारखान्यामार्फत केलेत आणि सोनेरा कारखान्यामार्फत जे पोटचारी केले त्यामुळं काय झालं शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना काय पाटाने पाणी मिळालेलं आहे. म्हणजे त्यामुळं शेतकरी वर्ग इतका सुखावला आहे की आपल्या देवर्षे गावात जर विचार केला तर गरिबात गरीब जे शेतकरी आहे त्याचा कमीत कमी 100 ते 150 टन ऊस जायला लागला आता. म्हणजे इतकं म्हणजे पतंगराव कदम साहेब असतील किंवा आपले मोहनराव कदमदादा असतील विश्वजित कदम असतील यांच्या अथक प्रयत्नातून का नाही इतका म्हणजे हे झालं आपल्या भागाचा काय आपला झाला आहे आणि इतकी शेतकरी लोक आपल्या ते समाधानी झालेत आणि प्रत्येकांचं ऊस वगैरे शेती चांगली पिकायला लागली याच्या पाठीमाग जर बघितलं इकडे देवराच्या भागात किंवा इकडल्या आपल्या घाटावरती म्हणत होते घाटावरचा भाग
त्याच्यावरती कुसं सुद्धा पिकत नव्हती सर अक्षरशः. परंतु ज्यावेळी सोनहिरा कारखान्यानं स्वतःच्या म्हणजे ह्याच्यामधून मशिनरी उभा करून आणि पोटचारींचं वगैरे कामं केली आणि त्यामुळं पूर्ण शेतकरी लोक आपले पूर्ण सुखी समाधानी झाली आणि याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात शेतकरी समाधानी शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे. आपण काय नागरिकांना विचारणार आहोत, या काय होईल कडेगाव पॉलिसमध्ये काय होईल या निवडणुकीत, या निवडणूक बोला बिंदास बोला बिंदास बोला पतंगराव ते ईशान कदम निवडून येणार असं आहे. काय होईल बाबा काय भाजप भाजप येईल का भाजप येईल वाटते आम्ही पहिले कार्यकर्ते भाजप. अच्छा तुम्ही कार्यकर्ते सरकार त्यांचं आहे ना, हा दोन्ही पण ठिकाणी त्यांचं आहे ना. अच्छा अच्छा म्हणजे सरकार त्यांचं आहे त्यामुळे येणार भाजप. अच्छा अच्छा कुठला मुद्दा महत्वाचा आहे तुमच्या दृष्टीने या निवडणुकीत? बोला. या ठिकाणी यशवंतराव चव्हाणाची जन्मभूमी आहे आणि नाना पाटाची कर्मभूमी आहे. 1995 ते 2000 भाजप सरकारनं कर्जरोखे काढून हे कर्जरोखे घेऊन त्यांनी हा ताकारी प्रकल्प टेंबू प्रकल्प आणि मशाल प्रकल्प त्यांनी निर्माण केला. पाण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. भाजप सरकारनं 100% पाणी वर आणलेलं आहे. पत्रराव कदम साहेबांनी मेहनत केलेली आम्हाला मान्य आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु या ठिकाणी भाजपचं जे काम आहे ते एक नंबरचं काम आहे आणि आता या पोलूस कडेगाव मतदारसंघामध्ये भाजपची सीट बसणार आहे या ठिकाणी, याबद्दल दुमत होणार नाही. भाजपचं काम एक नंबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चुकीचं आहे असं, कारण पत्रराव कदम आणि नाही एकदम इथं चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्यांच्या पाठोपाठ विश्वजित कदम आहेत ना आमदार साहेब यांचंसुद्धा आता जनसंपर्क हे लोकांच्यात भरपूर आहे, त्यामुळे यावेळेला जन विश्वजित कदम भरपूर मताने निवडून येणार. एक गोष्ट आहे, थांबा, हा सोनेरा खोरा हा पूर्वीपासून डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांना मानणारा हा सोनेरा खोरा आहे. परंतु या सोनेरा खोऱ्यावर पूर्वीपासून विरोधकांची वक्रदृष्टी राहिलेली आहे. त्याचं कारण असं की मध्यंतरी ज्यावेळेला भाजप सेनेच्या काळामध्ये पलूस तालुका झाला त्यावेळेला जाणीवपूर्वक ही गावं सुडाच्या राजकारणात सुडबुद्धीनं ह्या विरोधकांनी सदन पलूस तालुक्यात टाकली. असं या देवराष्ट्रे किंवा या सोनेरा खोऱ्यावर नेहमी पहिल्यापासूनच विरोधकांची वक्रदृष्टी आहे आणि इथं जवळजवळ 10,000 मताचं लीड मिळतं असं कोणी काही समजायचं नाही, हे सगळ्याला माहीत आहे, ज्योतिषांना सांगायची गरज नाही. आणि आज उद्यासुद्धा 10 ते 15,000 लीड इथनं मिळणार आहे. कोणी किती जरी केला कांगावा केला इथं कामं कोणी केलेत काय केले सगळ्याला माहीत आहे, सर्वसामान्य जनतेला माहीत आहे, त्यामुळे कुणी ऊर बडवून घेण्यात काय अर्थ नाही. विश्वजित कदम अगदी इथं 10 ते 15,000 मताची लीड घेऊन येणार आहेत या खोऱ्यामध्ये. या खोऱ्यामध्ये ओके काय होईल 2019 काय पक्षीय राजकारणाचा विचार करताना भारत देश हा मोठा आहे, आपण नागरिकांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. गटातटाचा विचार करून कोण कोणाचे गॉडफादर असतील ते आपापल्या लाईननं चालत असतात. एकूण विकास कामाच्या बाबतीमध्ये डॉक्टर पतंगराव कदमांनी केलेलं काम जे आहे ते त्याच्या पोरग्याच्या पुण्यावर उतरणार आहे. त्याचा अर्थ पृथ्वीराज बाबाच्या कुटुंबानं काम केलेलं नाही असं नाही, पण एकूण स्वातंत्र्य मिळाल्यापासून यशवंतराव चव्हाणच्या नंतर ह्या खानापूर तालुक्याचा अगर पूर्वीचा भिलोडी वांगे मतदारसंघाचा कायापालट जर कोणी केला असेल तर एवढे मोठे यशवंतराव चव्हाण साहेबांनासुद्धा हे करता येणं शक्य नव्हतं, कारण त्यांना भारताचं नेतृत्व करायचं होतं. पण या भिलोडी वांगेचं नेतृत्व करत असताना डॉक्टर पत्रकाराव कादंबरी जे दिलेलं योगदान आहे ते योगदान सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे पुरणार आहे. पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, अनेक कितीतरी प्रश्न आहेत. ज्यादा पाऊस पडला तरी शेतकऱ्यांना मदत केली आहे आणि कमी पाऊस झाला तरी शेतकऱ्यांना मदत केली आहे. आणि ह्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन जर आपण विचार केला तर सर्वसामान्य माणसाचा शेतकऱ्याच्या जीवनाचा विचार करायचा. आज सगळं शासन शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतं आहे. माणसाला धर्मभोळेपण करून मुसलमानांची मशीद पाडून त्या ठिकाणी हजारो ब्राह्मणांना आपलं स्वतःचं जीवन जगवण्यासाठी तयारी केलेली आहे. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेला त्यांच्या एकूण इतिहासामध्ये कुठेही मुसलमानाच्या मशिदीला हात लावला नाही, अगर त्यांचा सापडलेला ग्रंथ स्वाभिमानाने त्या मुसलमान समाजाच्या ताब्यात दिलेलं आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे, धर्माकडे झुकत घेऊन जाणारे, विकास कामाच्या नावावर जोगवा मागणारे अनेक पक्ष या देशामध्ये निर्माण होतात. खऱ्या अर्थाने या देशाचा विकास करायचा असेल तर जातीचं धर्माचं बाकीचं सगळ्याचे करून निधर्मपक्षी पाहताना हे देश आपल्या डोळ्याच्या समोर ठेवून ज्यानं काम केलं आता त्याच्या वडिलांनी केलेलं काम समाजाला माहीतच आहे.
या देशातल्या या बेलोडी वांगीतल्या कुठल्याही नागरिकाला आता जे ज्याचा गोडफादर आहे त्या पद्धतीनं तो आपल्या पक्षाचे आपल्या नेत्याची लाईन मांडणार मांडणार नाही त्याच्याशी प्रश्न आहे. पण ज्या वीरानं ज्या बहादरानं कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांना जे करता आलं नाही कारण अखंड देशाचं नेतृत्व त्यांच्या असल्यामुळं, पण डॉक्टर पतंगराव कदमांनी जर केलेलं काम वजा केलं तर आपल्या मतदारसंघात राहतं का ह्याचा विचार ह्या बीजेपीवाल्या नेत्यांनी करावा. खरं ह्या कामाचं खरं श्रेय आहे ते बाळासाहेबांचं आणि पतंगराव कदमाचं आहे असं मला वाटतंय. पुढे या, हां बोला बोला, तोपर्यंत या तुम्ही पुढं बोला. आदरणीय दादांनी आत्ता जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी मी पूर्णतः असहमत आहे. या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये जर हे देशमुख राणे किंवा बी जे पी पार्टी जर म्हणजे आत्तापर्यंत जर ठामपणे विरोधात उभी राहिली नसती तर या काँग्रेसवाऱ्यांनी गोरगरीब जनतेला असं पायानं लाताडत नेलं असतं. यांना कट्टर विरोधक भेटला म्हणून या परिसराचा विकास झालेला आहे हे पहिलं सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि यांनी विरोधाची भूमिका जर घेतली नसती तर आज अखेर इथं एक कलमी कार्यक्रम चालू झाला असता आणि त्याच्यामुळे गोरगरीब जनतेला पूर्णतः न्याय मिळाला असता असं मला काही वाटत नाही. आणि 85 ताकार योजनेचा शुभारंभ झाला, 85 ते 95 पर्यंत 2 नंबर टप्प्याच्या विहिरीतला आणि 1 नंबर टप्प्याच्या विहिरीतला गाळ काढणे आणि गाळ मुजवणे याच्या पलीकडे दुसरं कोणतंही काम झालेलं नव्हतं. 95 साली ज्यावेळेला युती शासन आलं त्यावेळेला आदरणीय संपतराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली 45 आमदार अपक्ष आमदार आणि युती शासनाला पाठिंबा दिला आणि त्या बदल्यात फक्त ताकारी आणि टेंबो योजनेचा कामकाजाचं पूर्णतः लक्ष द्यावं असं त्यांनी आपलं मत मांडलं. आणि 99 पर्यंत 1 नंबर टप्प्याचं काम जोपर्यंत 1/2 पूर्ण झालेलं होतं आणि 2 नंबर टप्पा पूर्ण होत आलेला होता. 99 साली ज्यावेळेला दुर्दैवाने युती शासन गेलं त्यावेळेला फक्त या काँग्रेसवाल्यांनी बटन दाबायचंच काम केलं. आणि पृथ्वीराज देशमुखांनी 2000 साली 4-5 दिवस विट्यामध्ये उपोषणाला बसले त्यावेळेला लाजकाचं यांनी बटन दाबलं, राहिलेली कामं पूर्ण केली. ताकारी योजनेचं बटन ज्यावेळेला दाबलं त्यावेळेला पुढचे कॅनलची कामंसुद्धा पूर्ण झालेली नव्हती. आणि आत्तापर्यंत जो कदम साहेबांनी विकास केला तो आम्हाला मान्य आहे, परंतु कदम साहेबांनी विकास करत असताना हा आपला हात उपला असा विषय घेतलेला नव्हता. आनंदराव तुम्ही त्याबद्दल टाळी वाजवा, परंतु आम्ही जो विकास केलाय त्याबद्दल सुद्धा आता तुम्हाला टाळी वाजवावी लागेल. आम्ही जो विकास केलाय तो सुद्धा तुम्हाला मान्य करावा लागेल. या गावामध्ये जिल्हा परिषदमध्ये परिसरातले आपले झडपी अध्यक्ष किती झाले, दादा झाले, मालंताई झाल्या, यांनी जेवढा झडपीच्या वतीनं परिसराचा विकास केला नाही तेवढा विकास माननीय संग्रामसिंह देशमुखांनी 1.5 वर्षामध्ये केलेला आहे. हात हलवू नका, तुम्ही हात हलवू नका. विकास झालाय का नाही हे गोरगरीब जनता सांगे. त्या प्रश्नाचं उत्तर मी घेऊ, एक मिनिट. आता काकांनी सांगितलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. विरोधक पण टिकला पाहिजे त्या पद्धतीने. कदमांनी कधीही विरोधकाचं सोडाच राजकारण केलं नाही, परंतु भाजप सरकारचं आता टोटली विरोधक झाला टाकली धाड, विरोध झाला टाकली धाड. ज्या पद्धतीनं जे राजकारण भाजपचं चाललंय अतिशय चुकीच्या पद्धतीचं राजकारण चाललंय. कदम कुटुंबाने कधीही कट्टर विरोधक आहे म्हणून कधीही देशमुख कुटुंबांना त्रास कधी दिला नाही, परंतु भाजपचं आता जी पद्धत चालली कालच हाचर मुस्लिम साहेबांच्या घरावर धाड पडली. काय घावलं अशा पद्धतीनं ही जी पद्धत चालल्यात हे टोटल सामान्य जनतेला कळायला लागले की भाजपचं राजकारण कशा पद्धतीत चाललंय, दबावाचं चाललंय. अजून एक प्रश्न उपस्थित केला की ह्या मतदारसंघात 2 कडवे गट असल्यामुळं विकास होऊ शकला. हा मुद्दा अगदी बरोबरच आहे. विरोधक असल्याशिवाय सत्ताधारी ही काम त्या पद्धतीनं करत नाहीत, परंतु आमचं म्हणणं काय, कदम कुटुंबाने कधीही विरोधक म्हणून त्रास दिला नाही जो आज भाजप सरकार देते. विरोधक पण टिकला पाहिजे याचं आमचं मत. तुमच्याकडून उत्तर घेऊया अगदी थोडक्यात. सगळ्यांकडे मला जायचंय. आदरणीय आमचे पप्पू गावडे म्हणाले की कदमांनी कुठेही विरोध केला नाही. देशमुखांच्या 2 सूतगिरण्यांच्या पाठीमागे किती चौकशा लावल्या, क्रांतिकारकांच्या पाठीमागे किती चौकशा लावल्या याचं तुम्ही उत्तर द्या. ठीक आहे, कसं आहे, ज्या संस्था चांगल्या चालल्या त्या त्याच्या मागं कोण चौकशी लावत नाही. चौकशी ही सोनिरा कारखाना आहे, 5 वर्ष भाजप सरकार. नवीन मुद्द्यांकडे मला जायचं आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार आहे नवीन मुद्द्यांकडे? चेतनजी, जर तुम्ही आता बघायला गेलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पण पक्ष महाराष्ट्रातून संपत निघालेले पक्ष आहेत. एक जर आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांची जर वाताहत झालेली बघितली
तर हे जवळपास आस्ताकडे निघालेले आहेत आणि ह्यांचे जे आता राहिले सुलेले आमदार आहेत हे चौकशीच्या भीतीपोटी असेल किंवा सत्तेसाठी असेल ही लोक आज भाजप आणि शिवसेनेच्या गटामध्ये जाऊन बसायला लागलीत. तर आज त्या पद्धतीनं बघायला गेलं तर शांतता ठेवा मॅडम या जरा पुढे बोला तुम्ही. जोपर्यंत यशवंतरावजी चव्हाण साहेब होते यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या काळामध्ये काँग्रेस ही एक विचारधारा होती पण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर काँग्रेसने जी वाटचाल केलेली आहे की ही वाटचाल टोटली घराणेशाहीकडे निघालेली आहे. घराणेशाहीचं राजकारण होत आहे. काय महिला देखील आपल्यासोबत चर्चेसाठी उपस्थित आहे तर त्यांच्या देखील आपण भूमिका जाणून घेणार आहोत. सांगितलं नाही जसं काँग्रेस पक्ष संपत आलाय काँग्रेस पक्षाला कुणीही संपवू शकणार नाही का तर इतिहास आणि ह्या देशाला आझाद करणारा काँग्रेस पक्ष आहे. पक्षाविषयी कुणी काय बोलू नका. त्यांच्या भूमिका मांडा की पण कसं आहे पक्ष हा इतिहास असणारा पक्ष आहे खूप मोठा पक्ष आहे या देशाला आझादी देणारा हा पक्ष आहे. जरी आता तुम्ही म्हटला भाजप सरकार आणि आमच्या महिलांना गोरगरिबांना जे मतदान आहे ना हेच जे बटनाचं मतदान आहे ना ते गोरगरीब जनतेला मान्य नाही. पहिल्यासारखं परत चिठ्ठीचं मतदान. ईव्हीएम बद्दल त्यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. आता ह्या वेळेला विश्वजित कदमच आमदार असतील. अच्छा अच्छा दोन मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत. ईव्हीएम बद्दल काय म्हणणं आहे तुमचं. ईव्हीएम बद्दल आपण सामान्य जनतेचं मत आहे ईव्हीएम ही समजत नाही खरं. सामान्य शेतकरी गरीब काय म्हणते बटन शाही बंद झाली पाहिजे. आम्ही शिक्का मारणार आमचा हात मजबूत आहे आमच्या हाताने शिक्का मारणार. ईव्हीएम ही शब्द आम्हाला समजत नाही. सरकारला जर का आत्मविश्वास असेल की 222 पेक्षा जास्त सीटा जिंकून येतील तर बॅलेट पेपरवर इलेक्शन महाराष्ट्रात ईव्हीएमचा प्रश्न उपस्थित केलाय की लोकसभेत ईव्हीएमचा कायदा लोकसभेत ईव्हीएमचा कायदा यांनीच मंजूर केला 77 साली आणि आता हेच त्याला विरोध करतात. आणि दुसरी गोष्ट मध्य प्रदेश राजस्थान मध्ये ज्यावेळेला यांची सत्ता आली त्यावेळेला ईव्हीएम बद्दल यांनी एक शब्द सुद्धा बोलली नाही ते. आणि आता आमची सत्ता आली की यांनी ईव्हीएमचा प्रश्न उपस्थित केला. उमेदवार जिंकला की ईव्हीएम चांगली आणि भाजपचा जिंकला की ईव्हीएम बाद ही कुठलं नाही. काय म्हणाले एक गोष्ट आहे चेतन एक गोष्ट आहे ऐका एक दोन मिनिट ऐका एक गोष्ट आहे. हॅलो बाजाराची कुणी लावली थांबा जरा. एक गोष्ट आहे ईव्हीएम हे कमी वेळेत मतदानासाठी त्या वेळेचा चांगला उपयोग व्हावा म्हणून काँग्रेस पक्षाने आणलं. त्याचा दुरुपयोग काँग्रेस पक्षाने केला नाही पण या मोदी आणि अमित शहा दोघांनी त्याचा दुरुपयोग केला हे 100% सत्य आहे. ईव्हीएमचा ईव्हीएम चांगल्यासाठी आणलं पण त्याचा दुरुपयोग ह्या भारतीय जनता पार्टीने केला. आणि बारामतीची सीट का आली त्याचंही कारण सांगतो. बारामतीची सीट तिथले मोबाईल टॉवर शरद पवारांनी बंद केले म्हणून आली ही तुम्हाला फुटलं सांगतो. ही वस्तुस्थिती आहे. गोपीचंद पडळकर ओढून सांगत होते की इथले मोबाईल टॉवर बंद करा तरी यांनी केले नाहीत. नक्की गोपीचंद पडळकर या ठिकाणी नक्की विशाल पाटील निवडणार आहे. उच्च न्यायालयानं तुम्हाला चॅलेंज केलं होतं की तुम्ही येऊन ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा मग उच्च न्यायालयानं तुम्ही का सिद्ध करू शकता नाही काय घोटाळा. शरद पवारने मोबाईल टॉवर बंद केले तर सातारची सीट कशी काय आली मग बरं. ठीक आहे वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका ईव्हीएम. चेतन सर ईव्हीएम वरती आमची शंका पहिल्यापासूनच आहे. भलेही ते काँग्रेस पक्ष असू दे आयदर आता आलेला भाजप असू दे आणि ईव्हीएम घोटाळ्याच्या बाबतीमध्ये आत्ताच्या 48 लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ईव्हीएम बाबत न्यायव्यवस्थेचा दरवाजा खटखटवला आहे. आणि काँग्रेसचे ज्या पद्धतीनं कार्यकर्ते ईव्हीएम बाबतीत शंका घेत आहेत तर ईव्हीएम हे वास्तव आहे. ईव्हीएम मध्ये बिघाड हा होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये जर कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जर ईव्हीएम बाबत शंकास्पद असेल तर ह्यांचे नेते विधिमंडळामध्ये का
मुद्दा उपस्थित करत नाहीत ईव्हीएम हटाव संदर्भात काँग्रेसचे नेते विधिमंडळामध्ये आवाज का उठवत नाही ईव्हीएमच्या विरोधात? एक गोष्ट आहे, माझा दुसरा मुद्दा, एक मिनिट चर्मन, तुम्ही आता जे व्हीव्हीपॅट काढल्याचे पर्ची आहे त्याचं का तुम्ही मोजणी काउंटिंग का करत नाही, याचं कारण सांगा. 50% मोजणी करायची मागणी केली होती विधानसभेमध्ये, विषय तो झालेला होता. नवीन मुद्द्यावरती मला जायचं आहे. नवीन मुद्द्यावरती काय होईल विधानसभेत, काय होईल ग्रामसभेला? एकच येईल हे वंचित एमआयएम आणि वंचित आहे ना, तीच निवडून येईल. पाठिंबा मला माझा म्हणजे पलूस कडेगाव मध्ये एमआयएमची पार्टी 100% येईल. थांबा थांबा थांबा, राष्ट्रवादीची भूमिका काय? जेव्हापासून सगळ्यांचं, तुमचं ऐकलंय, बाकीच्यांचं पण ऐका. एक मिनिट हे सगळ्यांचं ऐका, तुमचं ऐकलं. जेव्हापासून आघाडी स्थापन झाली तेव्हापासून ह्या पलूस कडेगाव मतदारसंघात हा इथली जागा ही काँग्रेसला असायची. राष्ट्रवादीनं नेहमीच आघाडी धर्म पाळून पक्षाच्यासाठी आपली स्वतःची सीट बाजूला ठेवून सुद्धा नेहमीच एकनिष्ठ पक्षाबरोबर राहिली. आता प्रश्न असा येतो की किती वेळा आपण त्यांना साथ द्यायची, आणि नेहमी सत्तेत आल्यानंतर सुद्धा आम्हाला नेहमी दुय्यम स्थान न देता अगदी विरोधकाचीच भूमिका आम्हाला आतापर्यंत मिळत आली. येथून पुढं राष्ट्रवादी सुद्धा सक्षम आहे, आणि राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय या पलूस कडेगाव राष्ट्रवादीच्या मनात नेमकं चाललंय की आता आम्ही सुद्धा सक्षम आहे. कारखान्याच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही सुद्धा विकास कामे केलीत. आज प्रत्येक जण सांगत असला तरी राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय कुठलंही विकास काम झालेलं नाही. अगदी ताकार योजनेचं पाणी असेल, रस्ते लाईट पासून सगळ्या याच्यात राष्ट्रवादी सुद्धा तेवढीच अग्रेसर आहे. हा शरद पवार साहेबांचा पक्ष असला तरी यशवंतराव चव्हाण साहेब त्यांना मानसपुत्र मानत होते, आणि या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आज जन्मभूमीत राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय कुठलाही पक्ष सक्षम सांगू शकत नाही की मी निवडून येतो. इथं सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती राष्ट्रवादीचीच राहिलेली आहे, आणि त्यांना कायमच दुय्यम स्थान मिळालेलं आहे. त्याच्यामुळं आज आम्ही कार्यकर्त्यांनी सुद्धा सर्वांनी ठरवलं आहे, इथून पुढं शरद भाऊच हे या पलूस कडेगावचे आमदार असतील. स्वतः उभा राहिल्यानंतर शरद भाऊच आमची पूर्ण तयार आहे. हो, पूर्ण तयार. काय होईल या विधानसभेत? या ठिकाणी देवराष्ट्र गावातील सामान्य शेतकऱ्यातून प्रतिक्रिया आम्ही ऐकत असतो. हे नेते मंडळी ही एवढ्यासाठी नाही, फक्त सामान्य शेतकऱ्यांचं काय मत असते की BJP सरकार हे तळागाळापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना काही योजना राबवून दिल्या, पुन्हा त्याचप्रमाणे घरकुल योजना ही तळागाळापर्यंत आत्तापर्यंत पोचत नव्हत्या, पेन्शिली चालू केल्या, म्हणजे पेन्शिल योजना चालू केली. मग ही जे प्रमाण आहे हे आमचं काम आहे की BJP सरकारचं काम कुठंपर्यंत गेलेलं आहे हे पोचवण्याचं काम हे आम्ही करत असतोय सातत्यानं. आणि तळागाळातल्या शेतकऱ्यांचं मत असं असतं की आजपर्यंत अनेक जिल्हाध्यक्ष झाले, पण संग्रामभाऊ हा देवी पुरुष आहे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्याच्या मनामध्ये नसतो, कारण कुठलाही विरोधक असला तर पहिलं काम त्यांचं करतील हे शेती प्रश्नावरती असू दे, कुठलेही प्रश्न असू दे, त्यांच्यामध्ये भेदभाव कुठलाही नसतो. ते म्हणतात विरोधक असला तर तुम्ही मागं थांबा, त्यांना आधी पुढे घ्या, असं संग्रामभाऊ आमचं ठाम मत आहे की संग्रामभाऊ यावेळी ह्या कायापलट करणार आणि निश्चित भाजप सरकार येणार. ठीक आहे, शेती प्रश्नांवरती मला शेती प्रश्न उत्तर घ्यायचं ह्यांचं घेतो. आता जो मुद्दा त्यांनी मांडला की संग्राम देशमुख कोणताही भेदभाव मानत नाहीत, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी आजपर्यंत कुठल्या समाजाचा किंवा कुठल्या जातीचा कधीच भेदभाव मांडला नाही. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय खेडोपाड्यातसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली की ज्यावेळेला एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण मिळत होतं, आज त्या खेडेगावातसुद्धा शिक्षणाची संधी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी उपलब्ध करून दिली. ज्या युवकांना रोजगार नव्हता त्या युवकांना रोजगाराची निर्मिती पतंगराव कदम साहेबांनी करून दिली, आणि त्यांच्याच पावलावरती आज डॉक्टर विश्वजित कदम साहेबसुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना खेडोपाड्यातसुद्धा उपलब्ध करून देत आहेत, नोकरीची संधी उपलब्ध करून देते. त्यामुळे भेदभाव हा कदम कुटुंबियाकडून कधी झालेला नाही. काय भूमिका आहे साहेब? आमचे भागाचे नेतृत्व आहे ते, आणि कुणी काही जरी बोलले तरी आमच्या भागामध्ये साहेबच येणार.
साहेब म्हणजे कुठले साहेब? बाळासाहेब कधी मी बाळासाहेब शेती शेती प्रश्न शेती प्रश्नावरती मला उत्तर घ्यायचं. बीजेपी सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्याच्या मालाचा दर फिक्स करण्याचं आतापर्यंत खोटं आश्वासन देत आले, अजून ते केलेलं नाही. पूर्ण कर्ज माफी झालेली नाही. इवन छत्रपती शिवाजी सन्मान योजनेतले 2000 रुपये एकच हप्ता 25% लोकांना मिळालेलं आहे. आज एक हप्ता मिळालं, पुढच्या हप्ता मिळालं. सगळं खोट बोल खोट आलं हॅलो. बीजेपीचा सगळा कारभार खोट बोल रिटर्न बोल. मोदी सरकारनं 2000 रुपये आमच्या खात्यावर दिलं ही लोक म्हणतात, आम्हाला आले नाहीत. खरं कुणाला आले ते येऊ दे, ती सुखी राहू दे. हा खरं नोटाबंदीच्या काळात आमच्या बायका पोरांनी 5-10 हजार रुपये परपंचाला दडवून ठेवलं होतं, ते बंद पडलं. त्या नोटाचं काय करायचं? हा आता 2000 आलं मी 12000 बाद झालं त्याच काय? किसान सन्मान योजनेतनं कडेगाव तालुक्यात लाभार्थी 62000 लोक पात्र आहेत. 62000 पात्र लोकांपैकी 52000 लोकांच्या खात्यावरती पैसे जमा झालेत. जिल्हा बँकेला त्यांची खाती आहेत. ह्यात कुठलीही खोटी माहिती नाही. उर्वरित 10000 ह्या आठवड्याच्या आत पूर्ण होतील आणि 62000 लाभार्थी पात्र आहेत त्या सगळ्यांना किसान सन्मान योजनेचे पैसे मिळतील. बाबा बोला, सात वर्षात आतापर्यंत दिली पीक पैसे किती दिले? 2000 जर दिलं का? ज्यावेळेला दुष्काळ जाहीर झाला त्यावेळेला साहेबांनी 100% शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं होतं, बरोबर. आणि मग आता ह्यांना आता पैसा गेला कुठं शासनाचा? शेतकऱ्याचं त्यावेळेला 100% कर्ज साहेबांनी माफ केलं आणि आता गेलं कुठं पैसे? मग नोटबंदीवरती नोटा तुम्ही बंद केल्या, नोटा बंद केल्या. गोर गरीब फक्त लाईने तुम्हा राहून मेली ते. आणि नेमका काळा पैसा कुठला बाहेर काढला का? काय काय तुमचा प्रश्न काय आहे तो मला सांग. काय होईल 2019 ला? 2019 ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन होईल का? स्थापन होईल वाटतं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन होणार का? स्थापन होईल. हा का स्थापन होईल? स्थापन होईल म्हणजे यांचा कसा आहे नोटाबंदी. बरं, नोटाबंदी आपण जीएसटी वरती शेतकऱ्यांना जिवंत जाळायचा प्रयत्न या भाजप सरकारने केला. गेली 15 वर्ष, सलग 15 वर्ष आदरणीय कदम साहेब या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. जवळजवळ 25 वर्ष झालं प्रतिनिधित्व करत आहे. या 25 वर्षाच्या काळामध्ये काही काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत ज्यांनी काँग्रेस एक काँग्रेस करत राहिली आणि इकडं बीजेपीचे सुद्धा किंवा म्हणजे पूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही एकत्र असताना सुद्धा ज्या त्या नेत्याला देव मानणारे कार्यकर्ते आहेत, असं असताना सुद्धा जे काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही एकनिष्ठ आहे म्हणतो किंवा साहेबांचं गुणगान गातात त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही, परंतु हे एकनिष्ठ कार्यकर्ते सुद्धा रात्रीच्या वेळी अँटी चेंबरमध्ये संग्रामचे देशमुख आणि पृथ्वीराज बाबा देशमुख यांना भेटण्यासाठी वैयक्तिक कामासाठी जातात. आमचं मत आहे वैयक्तिक कामासाठी जाऊ देत, परंतु तुम्ही त्याच्याबरोबर एखादं सार्वजनिक काम तरी घेऊन जाता का? आणि दुसरा एक मुद्दा आमचा असा उपस्थित आहे की या ठिकाणी गोरगरीब जनतेचं कल्याण केलं, गोरगरीब जनतेतील मुलांना नोकऱ्या लावल्या म्हणून हे सांगतायत. भारतीय विद्यापीठामध्ये किती गोरगरिबांची मुलं आहेत आणि कारखान्यामध्ये किती गोरगरिबांची मुलं आहेत याचा यांनी म्हणजे उल्लेख करावा. प्रत्येक गावातील मोठमोठ्या कुटुंबातील ज्याच्या पाठीमागं
550 मताचा आकडा आहे. अशा कुटुंबात दिलीच मुलं सर्व्हिसला लागले, ज्याच्या पाठी मग पाठबळ नाही अशी मुलं अजूनही वंचितासारखे बेकार म्हणून फिरत आहेत. याचा कधी कोणी काय विचार केलाय का? फक्त सांगत बसायचं की आम्ही हे केलं आम्ही ते केलं हे सगळं खोट आहे. आणि 3-3.5 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये तुम्ही 25 वर्षात जेवढं काम केलं नाही तेवढं आम्ही 3.5 वर्षाच्या आता जे काकांनी सांगितलं की गोरगरिबांची मुलं किती लावली, तर काकांना अजून हेच माहित नाही. नोकरी लागला सदन झाला की तो मोठाच होतो. आणि या परिसरामध्ये नाही, या मतदारसंघातले 10,000 कुटुंब आज साहेबांनी फार मोठी केलेली आहेत. त्यांनी वंचित राहिलं पाहिजे ही अपेक्षा करण्यास काय अर्थ नाही. दुसरी गोष्ट, साहेबांनी दुष्काळ पडला तरी इथं पैसे दिले, पाऊस पडला तरी पैसे दिले. साहेब मुद्दा पूर्ण करू. दुसरा एक प्रश्न तिने असा मांडला की उपस्थित केला की काँग्रेसचे काही कार्यकर्ते भाजपच्या नेत्यांच्या दारात असतात. एक मिनिट, काँग्रेसचे काही कार्यकर्ते भाजपच्या नेत्यांच्या दारात असतात अशी जी त्यांनी प्रतिक्रिया दिली मान्य आमासनी असतेली, पण विकास काम करत असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कुठलाही भेदभाव न मानता ही तुमच्या आमच्या मध्ये खाली डुसकी फोडण्यापेक्षा नेत्यांच्या बशी जात भेदभाव जर असला तर तो नेताच होऊ शकत नाही. मग बाबांनी काम केलं, संग्राम भाऊनी केलं किंवा साहेबांनी केलं, ज्या वेळेला इलेक्शन राष्ट्रमत असं आहे. इलेक्शन पुरतच पक्षीय राजकारण बघावं, पुन्हा काम करत असताना सगळे एक आहे असं समजून जरच काम केलं तरच विकास होत असतो हेच आमच्या नेत्यांना कळत नाही. आजच्या राजकीय परिस्थितीकडे बघता प्रत्येक जण आपला आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असताना जे काम शरद पवार साहेबांनी केलं आज त्याला देशी मान झोकवतो. ज्यावेळी कृषी मंत्री असताना देशात अन्नधान्याची उपलब्धता आणि त्याचं नियोजन आज जे शरद पवार साहेबांनी केलं ते आजही कुठला पक्ष करू शकला नाही. आणि शेतकऱ्याची नाळ असणारीच मुलं शेतकरीच मुलं या राष्ट्रवादी पक्षातून येतात. आणि अगदी आज मगाशी काकांनी सांगितलं की आणखी चेंबरमध्ये जाऊन काय कार्यकर्ते भेटतात, परंतु कुठलाही नेता एकदा निवडून गेल्यानंतर तो मतदारसंघाचा होतो, तो काही एका पक्षाचा राहत नाही. त्यामुळे जे काही पतंगराव कदमांनी काम केलं ते कधीही पक्ष बघून केलं नाही. आता ती कार्यकर्त्याने असं कुठला तर विषय काढू नये, कारण तो भेटणारा प्रत्येक कार्यकर्ता हा मतदारसंघाचा असतो. त्या पद्धतीने काम केलं तरच तो नेता मोठा होतो. ज्या पद्धतीने आपण आता काँग्रेस आणि भाजपच्या बाबतीत बोलत आहोत, तर वास्तविक पाहता ह्या दोघांच्याकडून काहीतरी कमतरता राहिलेली आहे. म्हणून नवीन फॅक्टरीला वंचित बहुजन आघाडीला ह्या मतदारसंघातून लोकसभेच्या वेळेला 40,000 मतदान मिळालेलं आहे. आणि त्या 40,000 मतदान पाहता येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टरी इथं प्रभावी ठरणार आहे. कारण नोकऱ्या वगैरे बघितल्या तर कुठल्याही गोरगरीब समाजामध्ये नोकऱ्या दिलेल्या नाहीत. ऍडव्होकेट प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील तो उमेदवार या पलूस कडेगाव मधून निवडून आणायची आमची जबाबदारी आहे. आणि जे फ्लोटर वोटर्स आहेत जे आतापर्यंत काटावरती होते, वंचित फॅक्टर कितपत प्रभावी राहिले हे त्यांना वाटत नव्हतं, तर आजच्या काळामध्ये ते सुद्धा वंचितला जॉईन होणार आहेत. आणि येणारा उमेदवार हा वंचितचा उमेदवार आहे. एक मिनिट थांबा, काय होईल 2019 कडेगाव पलूस मध्ये? कडेगाव पलूस मध्ये जर आपण बघितलं तर कोणत्याही नेत्यावर किंवा कोणत्याही पक्षावर टीका न करता आपण अभ्यासपूर्ण जर नेतृत्व म्हटलं तर संग्रामबाऊंना दाद मिळेल. आणि जे आपल्या देशाचं नेतृत्व करत आहेत आज नरेंद्र मोदी साहेब, त्यांच्या ज्या योजना आहेत किंवा त्यांनी जे काय योजना राबवल्या त्या जनहिताच्या आहेत, त्यांनी जे निर्णय घेतले ते सर्वांच्या उपयोगाचे आहेत. त्या दृष्टीतनं आपण जर नरेंद्र मोदी साहेबांना उचलायचं असेल तर आपण राज्यातूनही आपण भाजप पक्षाला बहुमत दिलं पाहिजे. आणि त्या हेतून आपण उद्देश केला तर संग्राम भाऊंना आम्ही बऱ्यापैकी संग्राम भाऊंना ह्यावेळी साथ मिळणार आहे.